मित्रांनो, इकडे चाललाय मस्त पैकी कालिंदाचा स्वयंपाक। कालिंद लागली आता हे करायला, फिकं वरण टाकायला आहे। आणि तुमची भाषीबाई इकडे लागली चपात्या करायला। हे बघा, कशा चपात्या फुगल्यात बघा। हा हा हा, म्हणून सांगते बर का मी, मला चपात्या येत नाहीत, मला चपात्या येत नाहीत, आणि म्हणून मी चपात्या पण करीत नाही भावांनो बहिणो। आणि एक जणीने कमेंट टाकली होती, मला काय माहिती का सगळं काम त्या कालिंदाकडूनच करून घेते, किती निर्दयी बाई आहे ही। हा भावांनो बहिणो, मला अशी कमेंट टाकते तर किती निर्दयी आहे ही बाई, तिला लाज वाटते का? तर तसं काय नाही बरं का भावांनो बहिणो, कालिंदा होय कालिंदा मी निर्दयी का ग? नाही बघा मित्रांनो, आहे का मी आता सांगितलं। हा बघा भावांनो बहिणो, आहे का तुम्हाला खोटं, म्हणजे तुम्ही म्हणता असताना तुपल्या समोर म्हणायला आली ते भेन भेन, पण भावांनो बहिणो मी तसं काय नाही बरं का। हे बघा तुम्ही बघताय मी तुमची भाषीबाई इकडे चपात्या करते, कालिंदाने इकडे चटणी केली, आणि आता दाळ टाकायला आली, तर मी आहे ना असं हे नाही करत मी, म्हणते नको बाबा, कारण ते पण कोणाचं तरी लेकरू आहे। भावांनो बहिणो खरे का खोटे, आपण एखाद्याच्या लेकराला त्रास नाही देऊ शकत ना, होय कसं द्यायला पाहिजे, आपल्याला लाज वाटायला पाहिजे एखाद्याच्या लेकराला, कारण की ते पण कोणाचं तरी लेकरू आहे। होय सून म्हणले तर काय, सुनाला काय जीव नाही का काय, होय का तिला जगण्याचा अधिकार नाही ना, लांब होई ग मय इस्टीलच्या आहे ना लेकर पत आहे। आहा मस्तच पैकी आता झालेलं आहे आपलं वरण, झनझन चमचम छमछम। आता मोठ्या भाऊजा इकडे जायचं आहे शिरा खायला, गरमागरम कसा करते काय माहिती, तुम्हाला दाखविते मी भावांनो बहिणो। कालिंदाला म्हणले जास्त कर, कालिंदा म्हणजे डबा न्यायला इकडूनच आहे की नाही, आता हिशोबाने बघ त्या दिवशी जर का पांचट नाही झालं पाहिजे कालिंदा, नाही तर सब पांचट पांचट हो जायगा। मित्रांनो कालिंदाने सर पांचट भाजी केली, काय सांगू तुम्हाला, तिच्या हातानेच केलंय वरण आता मस्त पैकी। मच्छर तर असे झालेत तुम्हाला काय सांगू, लिव मच्छर आले बाई। ह्या संगीता बाईनं काय केलंय माहितीये का, दरजा खुला ठुलाय हिच्यामुळं सगळे मच्छर आलेत। आले आले मित्रांनो, इकडे चाललेला आहे आमचा शिरा मस्त पैकी। आज नवीन नवीन घरामध्ये गोड धोड म्हणले त्यांना करा, आमच्यासाठी सगळ्यांसाठी तुमच्यासाठी, तर हे चाललंय मी भाऊजी इकडे करायला लागली गोड धोड शिरा मस्त पैकी। म्हणलं चला तुम्हाला दाखव, हाय की नाही, हा तिकडे झालं की इकडे येणार। तर हे शिल्पाचं घर आहे, शिल्पाचं घर आहे मित्रांनो, हे नाही का आपली शिल्प राहत होती पहिलं, त्यांचं स्वतःच घर पडलेली। तर भावांनो बहिणो, या सगळ्यांनी आम्ही आलो तर मस्त पैकी शिरा खायला, माझ्या भाऊजीने शिरा केलाय बघू शकताय तुम्ही। कालिंदा आहे इथं, कालिंदा आहे का सगळ्यांना, कालिंदा आहे करती। आणि सगळेजण या मस्त मस्त शिरा खायला गोड गोड, सगळ्याजण आशीर्वाद द्या माझ्या भाऊजीला। मला तर पादर असू आले की राहू नको, तू चांगली बाई तर राहिली तर राहायला जाते भाकरी खा कशी राहायची नाही,
तुझा भाव समझाच हो तुला सक्का जाए तीड राहुल तुला मुल राय आल नहीं आल जाए ना मैं घरी क्या मैं घर सोड़ना गुच्छी सारे चिटका घर ला जाए ना रे घेन जा बहन ला